हॅलो फ्रेंड्स आज आपण सायन्समधला पुढचा एक खूप महत्त्वाचा टॉपिक बघणार आहोत त्याचं नाव आहे इलेक्ट्रिसिटी अँड सर्किट्स बघा इलेक्ट्रिसिटीचे इम्पॉर्टन्स तुम्हालाही माहिती आहे आज आपल्या घरामध्ये जर आपण बघितलं तर नाईंटी पर्सेंट जे आहे हे आपण डिपेंड असतो इलेक्ट्रिसिटीवरती अगदी रात्री झोपल्यापासून विचार करा तुम्हाला रात्री झोपल्यानंतर ए सी लागतो फॅन लागतो सकाळी उठल्यानंतर तुम्हाला लाईट लागतात ओव्हन लागतो फ्रीज सुद्धा चालू असतो घरातले आपल्या सगळे ट्यूबलाईट्स आपण लावत असतो प्रत्येक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी तुम्ही जाता त्या त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला इलेक्ट्रिसिटीची गरज असतेच असते त्या इलेक्ट्रिसिटीबद्दल आज आपण इन्फॉर्मेशन घेणार आहोत ऑल गॅजेट्स अँड डिव्हायसेस लाईक कॉम्प्युटर्स टेलिव्हिजन्स वॉशिंग मशीन्स रेफ्रिजरेटर्स फॅन्स एअर कंडिशनर्स एक्सेट्रा विच मेक अवर लाईफ कम्फर्टेबल वर्क ऑन इलेक्ट्रिसिटी बघा आज आपल्या लाईफ जी आहे हे कम्फर्टेबल कशामुळं आहे आपण ही वेगवेगळी डिव्हायसिस जी घरामध्ये वापरत असतो त्याच्यामुळं आज आपल्याला खूप लाईफ कम्फर्टेबल जगायला मिळतं आहे कुठली कुठली डिवायसेस वापरतो आपण आपण घरामध्ये इलेक्ट्रिक वॉशिंग मशीन वापरतो टेलिव्हिजन्स वापरतो कम्प्युटर्स वापरतो रेफ्रिजरेटर्स वापरतो फॅन्स वापरतो वेगवेगळे लाईट्स वापरतो आणि हे सगळं रन करण्यासाठी आपल्याला काय लागते इलेक्ट्रिसिटी लागते आणि ह्याच गॅजेट्समुळं आपल्याला ला आज लाईफमध्ये कम्फर्ट मिळतो आहे त्यामुळं आपल्याला अल्टिमेट कम्फर्ट कशामुळे आहे तर ही जी इलेक्ट्रिसिटी आपण यूज करतो त्याच्यामुळे आपल्या लाईफमध्ये आपल्याला कम्फर्ट मिळतो वन्स अप ऑन अ टाइम देर वॉज नो इलेक्ट्रिसिटी खूप पूर्वीच्या काळी जरी विचार केला तर त्यावेळी इलेक्ट्रिसिटी नव्हती अजूनही काही खेडेगावांमध्ये तुम्ही जर गेलात रिमोट एरियामध्ये तर तिथेही आज सुद्धा इलेक्ट्रिसिटी नाही आहे मोस्ट वर्क लाईक ट्रान्सपोर्टेशन इरिगेशन ऑफ फिल्ड्स हार्वेस्टिंग ऑफ क्रॉप्स ग्राइंडिंग ऑफ ग्रेन्स एक्सेट्रा वॉज डन मॅन्युअली त्यावेळी काय होतं लाईट नव्हती मग बहुतेक सगळीच कामं ही मॅन्युअली केली जायची जसं की शेताला पाणी पाजायचं आहे शेताला पाणी घालायचं आहे शेतातलं पीक कापून काढायचं आहे त्याच्यानंतर आपले गहू तांदूळ किंवा ज्वारी बाजरी ह्यासारखी धान्य दळायची आहेत ही सगळी कामं काय करायला लागायची मॅन्युअली करायला लागत होती बट टुडेज लाईफ इज इझियर बिकॉज ऑफ इलेक्ट्रिसिटी पण आज जर बघितलं तर ह्याच्यातली बरीचशी नाईंटी पर्सेंट जी कामं आहेत हे आपण इलेक्ट्रिसिटी वापरून करून घेतो आणि त्यामुळं आजचं लाईफ जर विचार केला तर आपलं लाईफ खूपच इझी झालेला आहे आता बघूया डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रिसिटी ही जी इलेक्ट्रिसिटी आहे याची डिस्कव्हरी कोणी केली कोणी शोधून काढली इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय आहे इन सेवन्टीन फिफ्टी टू अ सायंटिस्ट नेम बेंजामिन फ्रँकलिन वॉज क्युरियस अबाउट लाइटनिंग अँड कॅरीड आउट द फेमस काइट एक्सपेरिमेंट टू प्रूव्ह दॅट इट वॉज इलेक्ट्रिसिटी बघा तुम्ही आकाशात पावसाळ्याच्या दिवसात किंवा ज्यावेळी पाऊस पडतो ढग आलेले असतात त्यावेळी ढगांचा गडगडाट होतो आणि विजा चमकताना बघता तर हे जे होते सायंटिस्ट बेंजामिन फ्रँक्लिन यांना कायम असं वाटायचं की जी ही जी वरती चमकणारी जी वीज आहे किंवा ही जी लाइटनिंग आहे हे म्हणजेच इलेक्ट्रिसिटी आहे मग त्यांनी काय केलं एक काइट एक्सपिरिमेंट नावाचा एक फेमस एक्सपेरिमेंट त्यांनी त्यावेळी करून बघितला काय केलं त्यामध्ये ही वेंट आउट इन अ थंडरस्टॉम अँड टाईड अ मेटल की टू द बॉटम ऑफ अ काइट ज्यावेळी जोराचा पाऊस सुरू झाला थंडरस्टॉम सुरू झालं की ज्याच्यावेळी विजा खूप प्रचंड प्रमाणात कडकडतात अशा विजांच्या पावसामध्ये ते गेले आणि त्यांनी काय केलं त्यांनी आपला एक पतंग घेतला एक काइट घेतला आणि त्याच्या खालच्या बाजूला एक मेटलची की त्यांनी अडकवली ॲज सस्पेक्टेड इलेक्ट्रिसिटी फ्रॉम क्लाउड्स फ्लोट डाऊन द वेट स्ट्रीम अँड ही रिसिवड अँड इलेक्ट्रिक शो आणि हा पतंग त्यांनी काय केला पावसात उडवला वरती आणि ज्यावेळी वीज चमकली त्यावेळी काय झालं त्या स्ट्रिंगमधनं जो दोरा जो होता पतंगाचा तो पावसाने पाण्याने ओला झालेला होता आणि ती जी की अडकवली होती त्याच्यातनं ती इलेक्ट्रिसिटी फ्लो झाली आणि त्यांना शॉक बसला खालच्या पिक्चरमध्ये शेजारची तुम्हाला दाखवतोय बघा ते त्यांनी हवेत पतंग सोडला तिथं वीज चमकली आहे आणि ती की जी आहे त्यांनी ती काय केलेली आहे इलेक्ट्रिसिटी अट्रॅक्ट केलेली आणि ती त्यांच्यापर्यंत पोचलेली आहे फक्त त्यांना काय झालं एक फक्त मायनर शॉक बसला कारण हा तसा डेंजरस एक्सपिरिमेंट होता लक्षात आला ना जर एकदम वीज जर अंगावर आली असती तर ही मा, 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 माईट हॅव डाईड इन दॅट एक्सपेरिमेंट ऑल्सो पण फक्त एका शॉकवरती बघला आणि त्यांना त्यांनी प्रूव्ह केलं की ही जी लाइटनिंग आहे हीच काय आहे इलेक्ट्रिसिटी आहे धिस टर्न आउट टू बी वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट एक्सपेरिमेंट्स ऑफ ऑल टाईम आज जे काही आपण लाईफ जगतो हो, आहोत लक्झुरियस कम्फर्टेबल लाईफ जगतो हो, आहोत त्याची सुरुवात ह्या एक्सपिरिमेंटपासून झाली इलेक्ट्रिसिटी ही अस्तित्वात आहे हे त्यांनी सिद्ध केलं मेनी इन्व्हेंटर्स अँड सायंटिस्ट ट्राय टू फाईंड अ वे टू यूज इलेक्ट्रिक पॉवर टू मेक लाईट त्याच्यानंतर अनेक सायंटिस्टनी अनेक एक्सपेरिमेंट केले की ही जी इलेक्ट्रिक पॉवर आहे ही पकडायची कशी ही साठवून ठेवता येईल का ही आपल्याला जनरेट करता येईल का कारण त्यावेळी फक्त आकाशातच वीज चमकताना दिसायची पण आपल्याला ती बनवता येत नव्हती किंवा स्टोअर करून ठेवता येत नव्हती मग अनेक शास्त्रज्ञांनी व अनेक वर्ष ह्याच्यावरती संशोधन केलं इन्व्हेन्शन्स केली वेगवेगळे डिस्कवरीज केल्या वेगवेगळे वेग एक्सपेरिमेंट्स वेग वेग केले वेग की ही इलेक्ट्रिसिटी कशी तयार करता येईल ही आपल्याला पकडून ठेवता येईल का ही स्टोअर करून ठेवता येईल का आणि त्याच्यातनं अनेक इन्व्हेन्शन्स पुढे पुढे यायला लागली वी वी आर फॉ वी आर फॉर्च्युनेट टू हॅव इलेक्ट्रिक पॉवर टुडे आणि आज ह्या सगळ्या सायंटिस्टनी जे केलेलं वर्क आहे त्याचं आज आपण काय होतोय त्याचे बेनिफिट्स आपण घेतोय आणि आपण इतके फॉर्च्युनेट आहोत की आज आपण इलेक्ट्रिक पॉवर वापरू शकतो टू मेंटेन द कॉन्स्टंट अँड रिलायबल सोर्स इट इज इम्पॉर्टंट टू यूज टू यूज इट वाईजली एव्हरी डे आता हा जो एवढा कॉन्स्टंट सप्लाय जो आहे हा आपल्याला मेंटेन करण्यासाठी किंवा तो आपल्याला कायमस्वरूपी मिळत राहावा यासाठी हा जो सोर्स आहे इलेक्ट्रिसिटी किंवा इलेक्ट्रिक पॉवर हा आपण खूप वाईजली आणि केअरफुली यूज केला पाहिजे आता आपण बघूया इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय आता आपण बघितलं की इलेक्ट्रिसिटीची डिस्कवरी कशी झाली आता हा इलेक्ट्रिक करंट म्हणजे नक्की काय असतं काय होतं इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे की एव्हरीथिंग अराउंड अस इज मॅटर आपल्या अवतीभोवती ज्या काही वस्तू आहेत जे काही आहेत जे काही सबस्टन्सेस आहेत दे आर मेडअप ऑफ मॅटर अँड मॅटर इज मेड ऑफ टायनी पार्टिकल्स कॉल्ड ॲटम्स आणि हे जे मॅटर आहे हे कशाचं बनलेलं असतं तर त्याचे सगळे टायनी पार्टिकल्स त्याच्यामध्ये असतात आणि त्या टायनी पार्टिकल्समधनं हे एक मॅटर तयार झालेलं असतं आणि त्या टायनी पार्टिकल्सला आपण म्हणतो ॲटम्स तिथं खाली शेजारी स्लाईडमध्ये तुम्हाला पिक्चर दिसते बघा मॅटर आहेत जे छोटे 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 पार्टिकल्स आहेत आणि ते पार्टिकल्स मोठे करून इकडं तो ॲटम कसा असतो हे तुम्हाला दाखवलेला आहे ईच ॲटम हॅज थ्री पार्ट्स प्रत्येक ॲटममध्ये तुम्हाला तीन पार्ट्स बघायला मिळतील प्रोटॉन्स न्यूट्रॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स प्रोटॉन न्यूट्रॉन आणि इलेक्ट्रॉन हे तीन पार्ट प्रत्येक ॲटममध्ये आपल्याला बघायला मिळतात प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर सेंट्रल पार्ट ऑफ द ॲटम कॉल्ड न्यूक्लियस प्रोटॉन आणि न्यूट्रॉन हे जे दोन पार्ट आहेत हे कुठं असतात तर ॲटमच्या सेंटरला ज्याला आपण न्यूक्लियस म्हणतो ॲटमचं तिथं आपल्याला बघायला मिळतात द इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह अराउंड द न्यूक्लियस इन फिक्स्ड ऑर्बिट आणि इलेक्ट्रॉन्स जे असतात हे एका ठिकाणी स्थिर नसतात तर ते काय करत असतात त्या न्यूक्लियसच्या भोवतीने एका फिक्स ऑर्बिटमध्ये मूव्ह होत असतात जसं आपल्या सोलर सिस्टीम आपण बघितलेली होती जॉग्रफीमध्ये की सन सेंटरला आहे आणि हे सगळे जे प्लॅनेट्स आहेत हे त्याच्याभोवती एका फिक्स ऑर्बिटमध्ये काय करतायत रिव्हॉल्व्ह होत आहेत तसंच इथे न्यूक्लियस सेंटरला राहतं ज्याच्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन्स असतात आणि हे इलेक्ट्रॉन्स जे आहेत हे काय होत असतात त्याच्या भोवतीने एका फिक्स पाथवरती ज्याला आपण ऑर्बिट म्हणतो त्या ऑर्बिटवरती मूव्ह होत असतात खाली शेजारी त्या ऍटमचं पिक्चर दाखवलंय बघा सेंटरला ब्ल्यू आणि रेड कलरचे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन दिसत आहेत आणि त्याच्या साईडनी ग्रीनिश कलरचे न्यू इलेक्ट्रॉन्स तुम्हाला त्या ग्रीन पाथवरनं मूव्ह होताना दिसत आहेत आता हे काय त्याचे कलर नाही आहेत हे आपल्याला फक्त डिस्टिंग्विश होण्यासाठी दाखवलेलं आहे प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स आर ऑपोजिटली चार्ज आता ह्याच्यामधले हे ते तीन पार्ट आहेत प्रोटॉन न्यूट्रॉन अँड इलेक्ट्रॉन ह्याच्यातले न्यूट्रॉन असतात त्याच्यावरती कुठलाही चार्ज नसतो ते न्यूट्रल असतात दॅट इज वाय दे आर कॉल्ड न्यूट्रॉन्स प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉन्सवरती मात्र इलेक्ट्रिक चार्ज असतो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज असतो इलेक्ट्रॉन्सवरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि ही दोन चार्ज पार्टिकल आपल्याला ॲटममध्ये सापडतात इलेक्ट्रॉन्स कॅरी अ चार्ज व्हेन दे मूव फ्रॉम वन ॲटम टू अनादर आता हे जे इलेक्ट्रॉन्स असतात हे काय होतात काही विशिष्ट कंडिशन्समध्ये स्पेसिफिक कंडिशन्समध्ये एका ॲटमवरनं दुसऱ्या ॲटमवरती ट्रान्सफर होतात आणि हे ज्यावेळी ट्रान्सफर होतात त्यावेळी त्यांच्याबरोबर त्यांच्यावर असणारा चार्ज हा सुद्धा इकडनं तिकडं कॅरी केला जातो इलेक्ट्रिक करंट इज अ फ्लो ऑफ चार्ज ड्यू टू इलेक्ट्रिकल एनर्जी मग इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय हा जो चार्ज फ्लो होतो एका ठिकाणून एका ॲटमवरनं दुसऱ्या ॲटमवरती कशामुळं त्याला इलेक्ट्रिकल एनर्जी प्रोव्हाइड केल्यामुळं तो जो फ्लो आहे त्याला म्हटलं जातं इलेक्ट्रिक करंट अँड इलेक्ट्रिक करंट कॅन बी प्रोड्युस्ड बाय यूजिंग डिफरंट सोर्सेस आणि हा जो इलेक्ट्रिक करंट आहे किंवा ही जी इलेक्ट्रिकल एनर्जी जी आपल्याला प्रोव्हाइड करायला लागते इलेक्ट्रॉन्स ऑफ किंवा चार्जचा फ्लो होण्यासाठी तो प्रोव्हाइड करण्यासाठी आपण वेगवेगळे सोर्सेस वापरत असतो शेजारच्या पिक्चरमध्ये एक तुम्हाला डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन दाखवलेलं आहे बघा तिथे एक बॅटरी जोडलेली आहे त्याला वायर जोडलेली आणि एक बल्ब जोडलेला आहे आणि ते कनेक्ट केल्यामुळे त्याच्यातनं रेड कलरचे पार्टिकल्स असे मोह होताना दाखवलेले आहेत हे फक्त ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे असं ॲक्च्युली तुम्हाला कुठं दिसत नाही पण हे जे रेड पार्टिकल्स आहेत तेच म्हणजे काय आहेत इलेक्ट्रॉन्स आहेत जे इकडनं तिकडं चार्ज घेऊन फ्लो होतात आणि हा जो इलेक्ट्रॉन्सचा कंटिन्युअस फ्लो जो असतो त्यालाच आपण म्हणतो इलेक्ट्रिक करंट आता सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिक करंट कुठले कुठले आहेत ते आपण बघूया मग असे आपण मागच्या ह्याच्यामध्ये बघितलं की इलेक्ट्रिक करंट केव्हा फ्लो होतो ज्यावेळी त्याला सोर्स प्रोव्हाइड केला जातो किंवा सोर्समधनं इलेक्ट्रिक करंट आपल्याला घ्यावा लागतो तर त्यासाठी सोर्स कुठले कुठले आहेत ते आपण बघूया एनर्जी सोर्सेस सच ॲज ऑइल गॅस कोल अँड वूड आर कॉमनली युज्ड फॉर जनरेटिंग अँड इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिक करंट जनरेट करण्यासाठी कॉमन एनर्जी सोर्सेस कुठले कुठले वापरले जातात ऑइल आहे गॅस आहे कोल आहे वूड आहे हे सगळे एनर्जीचे जे सोर्स आहेत त्यातनं ती एनर्जी आपण काढतो आणि ती एनर्जी आपण कन्व्हर्ट करतो इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये नॅचरल सोर्सेस त्याच्या आहेत सन विंड वॉटर अँड न्यूक्लिअर एनर्जी आर ऑल्सो युजड टू जनरेट इलेक्ट्रिसिटी तसेच काही इतर नॅचरल सोर्सेस आहेत जसं की सन पॉवर आहे विंड पॉवर आहे वॉटर आहे न्युक्लियर एनर्जी आहे हे वापरून सुद्धा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेट करू शकतो द इलेक्ट्रिसिटी दॅट कम्स टू आवर होम्स इज जनरेटेड ॲट द पावर हाऊस स्टेशन्स आपल्या घरामध्ये जी इलेक्ट्रिसिटी येते ही कुठं तयार होते तर पॉवर हाऊसेस म्हणजे जिथं ही इलेक्ट्रिसिटी मोठ्या प्रमाणात जनरेट होते जसं की कोयनानगर डॅम जो आहे त्याच्या खालच्या बाजूला किंवा कोयना डॅमच्या खाली तिथे पॉवर हाऊसेस आहेत ज्याच्यावरती ते पाव पाण्याचे वॉटर जे वर्ण पडणार आहे त्याची एनर्जी वापरून इलेक्ट्रिसिटी जनरेट केली जाते आणि ही ज जा, इलेक्ट्रिसिटी जनरेट झालेली सगळ्या घरांमध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते आपल्या घराईमध्ये तीच इलेक्ट्रिसिटी आपण यूज करत असतो सेल्स अँड बॅटरीज आर द मोस्ट कॉमनली यूज्ड सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिक करंट युजली आपल्या घरामध्ये आपण बघत असतो की बॅटरीज असतात कारमध्ये किंवा आपल्या घरामध्ये इन्व्हर्टर असतात त्याला बॅटरी जोडलेली असती आपल्या घरात छोटी छोटी डिव्हायसेस असतात जसं की वॉल क्लॉक आहे अलार्म क्लॉक आहे रेडिओज आहेत टी व्हीचे रिमोट आहेत एसीचे रिमोट आहेत ह्याच्यामध्ये आपण काय करत असतो इलेक्ट्रिक सोर्स म्हणून सेल किंवा बॅटरीज जो पोर्टेबल आहे म्हणजे आपण इकडनं तिकडून नेऊ शकतो हे आपण इलेक्ट्रिक सोर्स म्हणून वापरत असतो फॉर स्मॉल हाऊसहोल्ड डिव्हायसेस लाईक रेडिओ टॉईज टॉर्चेस वॉच अलार्म क्लॉक एक्सेट्रा अँड इलेक्ट्रिक सेल और अ बॅटरी इज यूज आता आपल्या घरामधले जे काही छोटे छोटे हाऊसहोल्ड डिव्हायसेस असतात की जसं छोटा आपला वॉकमन असतो किंवा आपला सी डी प्लेअर छोटा असतो आपले मोबाईल्स असतात त्याच्यानंतर छोटी टॉईज असतात तुमची टॉर्च असतात वॉ वॉल क्लॉक्स असतात वॉच असतात ह्याच्यामध्ये इलेक्ट्रिक सोर्स आपण काय वापरत असतो तर हे इलेक्ट्रिक सेल किंवा बॅटरी आहे बॅटरी म्हणजे काय आहे नंबर ऑफ इलेक्ट्रिक सेल्स एकत्र वापरून त्याची पॉवर आपण ज्यावेळी वापरतो त्यावेळी म्हटलं जातं बॅटरी म्हणजे पाच सहा दोन चार असे जर इलेक्ट्रिक सेल्स त्याच्यात वापरलेले असतील तर इट इज ऑल टुगेदर कॉल्ड ॲज बॅटरी तर हे असे इलेक्ट्रिक सोर्स आपण आपल्या घरामध्ये काय करत असतो युटिलाइज करत असतो आता इलेक्ट्रिक सेल म्हणजे काय हे आपण बघूया अ डिव्हाइस दॅट जनरेट्स अँड इलेक्ट्रिक करंट इलेक्ट्रिक सेल म्हणजे काय की असं एक डिव्हाइस ज्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट हा जनरेट केला जातो इट कन्वर्ट्स केमिकल एनर्जी इन्टू इलेक्ट्रिकल एनर्जी ह्याच्यामध्ये बेसिकली काय केलेलं असतं काही केमिकल्स यूज केलेली असतात ती केमिकल एनर्जी जी असते ती कन्वर्ट केली जाते इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये इलेक्ट्रिक सेल्स आर ऑफ वेरियस शेप्स अँड साइजेस जो तुम्ही जर मार्केटमध्ये बघितलं तर अनेक प्रकारची तुम्हाला इलेक्ट्रिक सेल किंवा बॅटरीज बघायला मिळतात तिथं शेजारच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवले बघा एक मोठी एक बॅटरी आहे आणि एक अगदी छोटा ज्याला आपण बटन सेल म्हणतो जो आपल्या वॉ आपल्या रिस्टवॉचमध्ये असतो किंवा आपल्या घरातली काही छोटी छोटी गॅजेट्स असतात त्याच्यामध्ये असतो म्हणजे इतक्या छोट्या आकारापासून ह्यूज साईजेसपर्यंत आपल्याला इलेक्ट्रिक सेल वेगवेगळ्या साईजचे हे मार्केटमध्ये किंवा घरामध्ये आपल्या बघायला मिळतात द इलेक्ट्रिक सेल आता एक त्याच्यातला पार्ट आपण बघणार आहोत ड्राय ऑर प्रायमरी सेल म्हणजे काय नक्की द इलेक्ट्रिक सेल विच वी यूज इन अलार्म क्लॉस टॉर्चेस रेडिओज इज ऑल्सो कॉल्ड अ ड्राय सेल तुम्ही हे बघित असेल खाली पिक्चर दाखवलेले बघा कॅमेऱ्यामध्ये आपण वापरत असतो टॉर्चमध्ये वापरत असतो किंवा तुमचा जर रिमोट जर टी व्हीचा बघितला तर त्याच्यामध्ये असतात किंवा आपल्या घरामध्ये ए सीचे रिमोट असतात त्याच्यामध्ये असतात तुम्ही टॉईजमध्ये ते वापरता हे जे छोटे छोटे असे कांडीसारखे सेल असतात त्यांना म्हटलं जातं ड्राय ऑर प्रायमरी सेल ड्राय सेल कॅनॉट बी रिचार्ज अँड इज ऑल्सो नोन ॲज अ प्रायमरी सेल आपल्या घड्याळातला सेल समजा संपला किंवा आपल्या रिमोटमधला सेल संपला तर आपण काय करतो तो पहिला सेल काढून टाकतो आणि नवीन सेल त्याच्यात टाकतो तो जो जुना सेल असतो तो आपल्याला पुन्हा त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक पॉवर भरता येत नाही किंवा तो रिचार्ज करता येत नाही म्हणजे काय थोडक्यात हे जे सेल्स असतात प्रायमरी सेल्स असतात हे वन टाईम यूज एकदा वापरले की तुम्हाला टाकून द्यावे लागतात किंवा यूज अँड थ्रो असं आपण त्यांना म्हणतो इले, आता दुसरा पार्ट याच्यातला आहे तो सेकेंडरी सेल इलेक्ट्रिक सेल दॅट कॅन बी रिचार्ज इज कॉल्ड अ सेकेंडरी सेल आता काही सेल असे असतात मार्केटमध्ये किंवा तुम्ही घरामध्ये सुद्धा बघता की जे तुम्ही रिचार्ज करू शकता <coughs> म्हणजे संपल्यानंतर पुन्हा चार्जिंगला लावल्यानंतर पुन्हा ते रिचार्ज होतात आणि पुन्हा ते यूज करू शकतात फॉर एक्झाम्पल बेस्ट म्हणजे तुमच्या हातात असणारा मोबाईल मोबाईलचा जो सेल आहे किंवा त्याच्यात जी बॅटरी आहे ही काय करतो आपण संपल्यानंतर आपण पुन्हा चार्जिंगला लावतो ती पुन्हा चार्ज होते आणि आपण पुन्हा तो वापर करू शकतो तर अशा प्रकारचे जे रिचार्जिंग आपण करू शकतो असे जे सेल्स आहेत त्यांना म्हटलं जातं सेकंडरी सेल आपल्या घरातले इन्व्हर्ट बॅटरी असेल कार मधली बॅटरी असेल हे सुद्धा काय आहेत सेकंडरी सेल आहेत इट इज ऑल्सो नोन ऍज लेड ऍसिड अॅक्युम्युलेटर्स ह्या ज्या बॅटरीज कार मधल्या वगैरे असतात त्याच्यामध्ये काय असतं लीडच्या प्लेट्स असतात आणि त्याच्यामध्ये ऍसिड भरलेलं असतं म्हणून त्यांना लेड ऍसिड अॅक्युम्युलेटर्स असं सुद्धा म्हटलं जातं खाली पिक्चर दाखवलेले बघा बॅटरीचं तुमच्या घरात किंवा कारमध्ये सुद्धा अशा प्रकारच्या बॅटरीज तुम्हाला बघायला मिळतील कार बॅटरीज आर एक्झाम्पल ऑफ सेकेंडरी सेल्स आणि ह्या कार बॅटरीज आहेत ह्या सेकंडरी सेलचं से एक बेस्ट एक्झाम्पल आपण म्हणू शकतो आता आपण बघूया ड्राय सेलचं से स्ट्रक्चर कसं असतं स्ट्रक्चर ऑफ अ ड्राय सेल द आउटर कव्हरिंग ऑफ अ ड्राय सेल इज अ झिंक मेटल तुम्ही जर तुमच्या घरातला कुठलाही सेल जर घेऊन बघितला तर त्याचं वरचं जे कवर असतं ते पत्र्याचं असतं आणि ते मेटल कुठलं असतं तर ते झिंक मेटल वापरलेलं असतं इट ॲक्ट्स ॲज द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल आणि हे जे झिंक कोट वरचं जे मेटल असतं हे त्या सेलचं निगेटिव्ह टर्मिनल म्हणून काम करत असतं ॲज इन इंडिकेटेड बाय अ निगेटिव्ह साईन आणि तुम्ही जर बारकाईनं जर सेल बघितला तर त्याच्यावर तुम्हाला निगेटिव्ह साईन असं ब्रॅकेटमध्ये जसं आपल्या स्लाईडमध्ये दाखवलंय तसं साईन तुम्हाला तिथं बघायला मिळतं तिथं खाली तुम्हाला एक त्याची डायग्रॅम पण दाखवलेली आहे आणि एक सेलचं पण दाखवलेलं वरचं पॉझिटिव्ह टर्मिनल आहे खालचं निगेटिव्ह टर्मिनल आहे आणि त्या डायग्रॅममध्ये जर तुम्ही बघितलं तर ते आउटर कोटिंग जे आहे दॅट इज झिंक कोटिंग विच ॲक्ट्स ॲज अ निगेटिव्ह टर्मिनल ऑफ दॅट सेल ॲट द सेंटर अ कार्बन रॉड इज प्लेस बघा त्या मध्ये तुम्हाला दिसते सेंटरला एक ब्लॅक कलरचा रॉड त्यांनी ठेवलेला आहे दॅट इज अ कार्बन रॉड म्हणजे कार्बन जो असतो त्याचा तो ब्लॅक कलरचा रॉड तयार झालेला असतो इट ॲक्ट्स ऍज द पॉझिटिव्ह टर्मिनल आणि हा जो रॉड आहे हा त्या सेलचं पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून काम करत असतो अ मेटल कॅप विथ पॉझिटिव्ह साईन इज कनेक्टेड टू कार्बन रॉड विच इंडिकेट्स पॉझिटिव्ह टर्मिनल तुम्ही जर तो ती सेल हातात घेऊन बघितला तर वरच्या बाजूला त्याला तुम्हाला अशी एक मेटलची कॅप दिसेल आणि त्याच्या आतमध्ये तो कार्बन रॉड त्याला जोडलेला असतो आणि ती जी मेटलची कॅप आहे ती कॅप काय असते त्या बॅटरीची किंवा त्या सेलची पॉझिटिव्ह टर्मिनल म्हणून काम करत असते शेजारच्या डायग्रॅममध्ये तुम्हाला हे व्यवस्थित सगळं दाखवलेलं आहे ती डायग्रॅम व्यवस्थित बघून घ्या इनसाइड द कंटेनर देअर इज अ ड्राय ऑर सेमी सॉलिड पेस्ट ऑफ डिफरंट केमिकल्स आता बाहेरचं कवरिंग आहे झिंकचं सेंटरला तो कार्बन रॉड आहे आणि त्या कव्हरिंगच्या आणि रॉडच्या मध्ये एक प्रकारची ड्राय किंवा सेमी सॉलिड पेस्ट भरलेली असते की जी वेगवेगळे वेगवेगळे केमिकल्स त्याच्यात मिक्स करून ती पेस्ट तयार केलेली असते आणि ती त्या दोन्हीच्या मध्ये भरलेली असते ती खाली दाखवलेलं बघा अमोनियम क्लोराईड त्याच्यामध्ये असतं त्याच्यानंतर मॅग मॅंगनीज ऑक्साईड त्याच्यामध्ये वापरलेलं असतं अशी काही केमिकल्स त्याच्यामध्ये वापरलेली असतात दिज केमिकल्स रिॲक्ट विथ इच अदर अँड अँड इलेक्ट्रिक करंट इज प्रोड्युस्ड ज्यावेळी आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल वायरने एकमेकांना जोडतो त्यावेळी काय होतं ही जी केमिकल्स आहेत त्याच्यात केमिकल, केमिकल रिॲक्शन होते आणि हा इलेक्ट्रॉनचा फ्लो आपण जो मगाशी बघितलेला होता हा इलेक्ट्रॉनचा फ्लो सुरू होतो त्या केमिकल रिॲक्शनमुळे आणि आपल्याला इलेक्ट्रिक करंट त्याच्यातनं मिळायला सुरुवात होते तर अशा प्रकारे ड्राय सीलमधनं आपल्याला इलेक्ट्रिक करंट मिळवता येतो हो ही फिगर नीट बघून ठेवा एक्झाममध्ये तुम्हाला ही डायग्रॅम दाखवतील आणि वेगवेगळे त्याला लेबलिंगसुद्धा करायला सांगतील म्हणजे ह्याच्यात आपण दोन गोष्टी दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या बघितल्या की आउटर जे कव्हर असतं ते झिंक मेटलचं असतं विच ॲक्ट्स ॲज अ निगेटिव्ह टर्मिनल सेंटरला जो कार्बन रॉड असतो तो जो असतो इट ॲक्ट्स ॲज अ पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ दॅट सेल आणि ह्या दोन्हीच्यामध्ये जी केमिकल पेस्ट भरलेली असती त्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन होऊन आपल्याला ह्याच्यातनं इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस करता येतो किंवा मिळतो आता ह्याच्या पुढचा पार्ट आपण बघणार आहोत दॅट इज कॉल्ड इलेक्ट्रिक बल्ब इलेक्ट्रिसिटी पासेस थ्रू द फिलामेंट ऑफ द इलेक्ट्रिक बल्ब ॲज ए रिझल्ट ऑफ विच इट गेट्स हिटेड अप अँड गिव्ज आउट लाईट खाली पिक्चरमध्ये जसा एक बल्ब दाखवलेला आहे हे बल्ब तुम्ही कुठेतरी घरात बघितलेले असतील त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर त्या पिक्चरमध्ये जसं दिसतंय तसं आतल्या बाजूला तुम्हाला एक फिलामेंट दिसतं आणि ज्यावेळी आपण स्विच ऑन करतो त्यावेळी ते फिलामेंट काय होतं हीट होतं आणि त्यातनं त्या लाईट बाहेर पडायला लागतो तो पण तुम्हाला शेजारी ग्लो झालेला बल्ब किंवा ते गरम झालेलं हीट झालेलं ही फिलामेंटसुद्धा तुम्हाला तिथं दिसतंय फिलामेंट इज मेडअप ऑफ मेटल कॉल्ड टंगस्टन आता हे जे फिलामेंट जे असतं हे एका टंगस्टन नावाच्या मेटलचं तयार केलेलं असतं हे टंगस्टनच का टंगस्टन हॅज अ हाय मेल्टिंग पॉईंट टंगस्टन हा जो मेटल आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट खूप हाय आहे म्हणजे हिट झालं तरी ते इझिली मेल्ट होत नाही अँड हेन्स इट डज नॉट मेल्ट इव्हन व्हेन द फिलामेंट क्लोज ॲट अ व्हेरी हाय टेम्परेचर आणि हा हाय मेल्टिंग पॉईंट असल्यामुळं हाय टेम्परेचरला जरी ते फिलामेंट हिट झालं तर त्याच्यातनं इतकं हिट होतं की त्यातनं शेवटी लाईट बाहेर पडायला लागतो आणि त्या मेल हिटला सुद्धा ते मेल्ट होत नाही म्हणून हे टंगस्टनचं फिलामेंट आपण बल्बमध्ये वापरत असतो कारण बेसिक काय आहे इलेक्ट्रिसिटी टंगस्टनमधनं पास झाल्यानंतर ती हिट होते इतकी हीट होते रेड होते किंवा येलो होते आणि त्यातनं तो लाईट बाहेर पडतो मग एवढ्या सुद्धा ते फिलामेंट काय होतं बर्नआउट होत नाही किंवा मेल्ट होत नाही कारण का ते टन्स्टनचं बनवलं आहे आणि टेन टन्स्टनचा मेल्टिंग पॉईंट जो आहे हा खूप हाय आहे फिलामेंट इज फ्यूज्ड टू टू थिकर वायर्स मेकिंग व्ही शेप खाली जर तुम्ही पिक्चरमध्ये बघितलं तर तुम्हाला सेंटरला दोन व्ही शेपच्या अशा वायर दिसतील आणि त्याच्यामध्ये ते टंगस्टनचं फिलामेंट तुम्हाला जोडलेलं दिसेल वन वायर टच बॉटम ऑफ द बल्ब त्यातली एक वायर जी आहे ती त्या बल्बच्या बॉटमला ग्रीन कलरने तुम्हाला दिसते बघा लाईन त्या शेजारच्या पिक्चरमध्ये ती त्या बल्बच्या बॉटमला जोडलेली असते अदर टच इज द मेटल केसिंग आणि दुसरी वायर जा जा जी आहे तिचे मेटल केसिंग जे आहे ज्याच्यावरती थ्रेड्स दिसत आहेत तुम्हाला त्याला टच झालेली दिसेल द ॲक्ट ॲज द पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह टर्मिनल्स ऑफ द सेल ऑफ द बल्ब आता हे जे खालचा पॉईंट आणि ते जे केसिंग आहे हे दोन पॉईंट काय करत असतात त्या बल्बचे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नी टर्मिनल म्हणून काम करत असतात आणि ह्याच प्रकारे तुम्हाला बल्बमधलं कनेक्शन दिसून येतं दीज टू टर्मिनल्स आर फिक्स्ड इन सच अ मॅनर दॅट डे डू नॉट टच इच अदर आता हे जर तुम्ही त्या पिक्चरमध्ये जर व्यवस्थित बघितलं बारकाईनं तर तुम्हाला असं लक्षात येईल की ही दोन टर्मिनल अशा प्रकारे फिक्स केलेली आहेत की ती कुठंही एकमेकाला टच करत नाहीत कारण का जर ती टच झाली तर तिथं शॉर्ट सर्किट होतं आणि इलेक्ट्रिक सर्किट कंप्लीट होणार नाही आणि तो बल्ब काय होईल बंद पडेल वेन टर्मिनल्स आर कनेक्टेड टू अ सोर्स ऑफ करंट द इलेक्ट्रिसिटी स्टार्ट फ्लोईंग अँड द बल्ब फ्लोज ज्यावेळी ही दोन टर्मिनल इलेक्ट्रिक करंटच्या सोर्सला आपण कनेक्ट करतो त्यावेळी काय होतं त्या फिलामेंटमधनं इलेक्ट्रिक इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला सुरुवात होते ते हीट होतं आणि त्याच्यातनं आपल्याला लाईट मिळतो म्हणजेच आपण काय म्हणतो तो बल्ब ग्लो झाला त्याच्या शेजारच्या डायग्राममध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा तो बल्ब आहे त्याला दोन रेड वायर जोडले आहेत आणि खाली त्याला बॅटरीच्या पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलला जोडले आणि तसंच वरती बल्बच्या बॉटमला आणि त्या केसिंगला ते वायर्स टच केलेले आहेत आणि त्याच्यामुळे काय झाले त्यातनं इलेक्ट्रिक करंट फ्लो झाल्यामुळे तो बल्ब जो आहे हा ग्लो झालेला तुम्हाला दिसून येतो सो धिस इज हाऊ धिस इलेक्ट्रिक बल्ब वर्क्स पुढचा पार्ट आपण बघणार आहोत हाऊ इलेक्ट्रिक करंट फ्लोज थ्रू द बल्ब ह्या बल्बमधनं इलेक्ट्रिक करंट ॲक्च्युली फ्लो कसा होतो आणि तो ग्लो कसा होतो द बल्ब ग्लोज ओनली व्हेन देअर इज अ कंटिन्युअस पाथ फॉर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल आता बल्ब ग्लो केव्हा होतो ज्यावेळी तो जो सेल जोडलेला आहे त्याच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासनं निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत कंटिन्युअसली त्या बल्बच्या ह्याच्यातनं त्या पाथमधनं ज्यावेळी इलेक्ट्रिक करंट फ्लो होतो त्याचवेळी तो, त्या तो बल्ब आपल्याला ग्लो होताना दिसून येतो खाली काही आपण तिथे वेगवेगळ्या कंडिशन सिच्युएशन्स त्या ह्याच्यात बघितलेल्या आहेत ते काय आहे ते आपण बघूया इन द फॉलोईंग एक्सपिरिमेंट द बल्ब ग्लोज ओनली इन केस ऑफ ए अँड एफ ॲज देर इज अ कंटिन्युअस पाथ फॉर इलेक्ट्रिक करंट फ्रॉम पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल खालच्या पिक्चरमध्ये तुम्ही जर बघितलं तर त्याच्या दोन सिच्युएशन आहेत ते ए डायग्रॅम आहे जी रेड स्क्वेअरमध्ये तुम्हाला दाखवली आणि दुसरी एफ डायग्रॅम त्या दोन केसमध्येच बल्ब तुम्हाला ग्लो होताना दिसतो ह्याला कारण काय कारण ह्याला ज्या वायर जोडलेले आहेत पॉझिटिव्ह टर्मिनल आणि निगेटिव्ह टर्मिनलच्या बॅटरीला जोडलेल्या आहेत आणि तशाच त्या वायर बल्बच्या पण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनलला जोडलेले आहेत त्यामुळे काय झालंय त्या इलेक्ट्रिक करंटला एक कंटिन्युअस पाथ मिळालेला आहे सेलमधनं बाहेर पडून वायरमधनं जाऊन बल्बमधनं पास होऊन पुन्हा तो सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत करंट येतोय आणि त्यामुळं काय झालंय कंटिन्युअस पाथ एक तयार झालेला आहे आणि तो बल्ब ग्लो झालेला तुम्हाला दिसतोय अशा दोन सिच्युएशन शेजारच्या डायग्राममध्ये दिसत ए आणि एफ हे बारकाईन केअरफुली बघून ठेवा कारण ह्याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो दुसरी कंडिशन काय आहे द बल्ब डज नॉट ग्लो इन केस ऑफ बी अँड सी एज द पाथ ऑफ इलेक्ट्रिसिटी इज ब्रोकन सो करंट डज नॉट फ्लो फ्रॉम वन टर्मिनल टू दी अदर आता जिथं बी आणि सी जर केस तुम्ही बघितल्या ते पण रेड स्क्वेअरमध्ये तुम्हाला हायलाईट केलेले बघा तर तिथं जर तुम्ही बघितलं तर त्या वायर कट झालेल्या आहेत कट झाला याचा अर्थ काय तिथं इलेक्ट्रिक पाथ हा कम्प्लीट होत नाही आहे इलेक्ट्रिक करंट त्याच्यातून फ्लो होऊ शकत नाही आणि दॅट इज वाय दॅट बल्ब डज नॉट ग्लो म्हणजे जर पाथ कट झाला तरी सुद्धा तो बल्ब ग्लो होत नाही कारण त्याच्यातनं आपल्याला इलेक्ट्रिक करंट पास होताना दिसत नाही at the third condition that the bulb does not glow in case of d and e as there is a continuous path but the ends of both the wires are connected टू द सेम टर्मिनल ऑफ सेल हेज नो करंट फ्लोज आता खाली जर तुम्ही डी आणि ई रेड स्क्वेअरमधल्या जर दोन डायग्रॅम बघितल्या तर त्याच्यात काय झालंय सेलला त्या वायर्स जोडलेल्या आहेत बल्बला पण जोडलेल्या आहेत पण सेलच्या एकाच टर्मिनलला त्या जोडलेल्या आहेत त्यामुळे तिथंसुद्धा पाथ कम्प्लीट होत नाही कंडिशन काय आहे ब बॅटरीच्या किंवा सेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत करंट फ्लो झाला पाहिजे तर तिसरी तिथं कंडिशन दिसत नाही तर काय झालं दोन्ही वायर्स त्या सेलच्या एक एकाच बाजूला जोडल्या गे गेलेल्या आहेत आणि त्यामुळं तिथं सुद्धा इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही आणि तो बल्ब ग्लो होत नाही सो धिस इज हाऊ इलेक्ट्रिक करंट फ्लो थ्रू द बल्ब म्हणजे बेसिक काय आहे तर ते करंट कसा फ्लो झाला पाहिजे बॅटरीच्या पॉझिटिव्ह पासून बल्बच्या टर्मिनल मला गेला पाहिजे तिथनं तो बाहेर पडून पुन्हा बॅटरीच्या किंवा सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत आला पाहिजे असा जर कंटिन्युअस पाथ त्याला जर मिळाला जसं ए आणि एफ डायग्रॅममध्ये दाखवलेला आहे तरच फक्त त्याच्यातनं इलेक्ट्रिक करंट पास होतो आणि तो बल्ब तुम्हाला ग्लो होताना दिसतात आता पुढचा आपण पार्ट बघणार आहे दॅट इज इलेक्ट्रिक टॉर्च हे तुम्ही घरामध्ये रेग्युलर वापरता तुमच्या घरातही हे टॉर्च असतात आपण ज्यावेळी लाईट जाते त्यावेळी जा to हे वा टॉर्च वापरतो किंवा बाहेर अंधारात गेलो तर आपण हे टॉर्च घेऊन जातो आपल्या मोबाईलच्या मागच्या बाजूलासुद्धा तो टॉर्च असतो वेन वी फेस अ पॉवर कट ॲट नाईट वी यूज कॅन्डल और इलेक्ट्रिक टॉर्च टू लाईट अप द एरिया लाईट गेल्यानंतर किंवा बाहेर अंधारात जाताना आपण हे टॉर्च किंवा हे लाईट सोर्स म्हणून यूज करत असतो The हाऊ इलेक्ट्रिक टॉर्च वर्क आता हे टॉर्च काम कसं करतात द टॉर्च हॅज अ केसिंग ऑफ मेटल ऑर प्लास्टिक तुम्ही जर टॉर्च हातात घेऊन बघितला तर त्याचं बाहेरचं केसिंग तुम्हाला मेटलचं किंवा प्लास्टिकचं बनवलेलं दिसतं इट हॅज अ स्मॉल बल्ब इन फ्रंट साइडला जर तुम्ही बघितलं डायग्राम मध्ये जसं दाखवलंय तसं सा फ्रंट साइडला त्याच्या आतमध्ये छोटा बल्ब असतो देर इज अ स्विच ऑन इट टू मेक इट ऑन ऑर ऑफ आणि त्या वरच्या बाजूला टॉर्चच्या बॉडीवरती तुम्ही जर बघितलं तर एक स्विच तुम्हाला आहे जर तो पुश करायचा असतो किंवा पुढे मागे स्लाईड करायचा असतो की ज्याच्यामुळे आपण तो स्विच ऑन आणि ऑफ करू शकतो बॅटरी चालू बंद करण्यासाठी देन आर सेल्स इनसाइड ॲज अ पॉवर सोर्स आणि सगळ्यात इम्पॉर्टंट काय इलेक्ट्रिक टॉर्च मध्ये मागची त्याची बॉडी असते त्याच्यामध्ये आपण काय करत असतो सेल टाकत असतो विच वर्क्स अॅज अ पॉवर सोर्स फॉर दॅट इलेक्ट्रिक टॉर्च विन वी पुट द स्विच टू ऑन पोझिशन करंट फ्लोज थ्रू बल्ब अँड इट ग्लोज ज्यावेळी आपण तो स्विच जो आहे तो पुश करतो किंवा प्रेस करतो किंवा स्लाईड करतो त्यावेळी तो ऑन पोझिशनमध्ये येतो आणि बल्ब काय होतो ग्लो व्हायला लागतो आणि आपल्याला लाईट मिळतो वेन वी द स्विच टू ऑफ पोझिशन करंट स्टॉप फ्लोईंग अँड द बल्ब डज नॉट ग्लो ज्यावेळी तो स्विच आपण सोडून देतो प्रेस केलेला किंवा स्लाईड केलेला असतो तो मागं ढकलतो त्यावेळी तो स्वीप ऑफ पोझिशनला येतो स्विच आणि त्यातनं करंट फ्लो व्हायचं थांबतं आणि तो बल्बसुद्धा काय होतो ग्लो होत नाही The bulb does not glow even when we remove the cells. इव्हन इफ द स्विच इज ऑन स्विच ऑन ठेवला पण आतले सेल जर काढून टाकले तरीसुद्धा तो बल्ब ग्लो होत नाही द इलेक्ट्रिक सेल इन्साईड द टॉर्च आर रिस्पॉन्सिबल फॉर द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट अँड हेन्स द बल्ब ग्लोज आता ह्या टॉर्चमध्ये इलेक्ट्रिक करंट मग कुठं कुठनं येतो तर आत आपण जे इलेक्ट्रिक सेल टाकलेले असतात शेजारच्या डायग्राममध्ये दिसतात बघा दोन इलेक्ट्रिक सेल त्याच्यामध्ये लावलेली आहेत तर ह्या सेलमधनं आपल्याला इलेक्ट्रिक सप्लाय मिळत असतो ज्यावेळी आपण स्विच प्रेस करतो किंवा स्लाईड करतो त्यावेळी ते, ते सर्क कंप्लीट त्याच्यातून हो तो, तो करंट फ्लो होतो आणि तो बल्ब आपल्याला ग्लो होताना दिसतो सो धिस इज हाऊ दिस इलेक्ट्रिक टॉर्च वर्क्स आता पुढचा पार्ट आहे इलेक्ट्रिक स्विच म्हणजे काय आपण आता टॉर्चमध्ये बघितलं की वरती त्याला इलेक्ट्रिक स्विच आहे हा कशासाठी असतो काय कारण आहे वापरायचं वी हो? यूज इलेक्ट्रिक स्विचेस टू टर्न ऑन और टर्न ऑफ इलेक्ट्रिक डिव्हाइसेस तुम्हालाही घरामध्ये माहिती आहे फॅन चालू बंद करायला टी व्ही चालू बंद करायला किंवा कुठलाही इलेक्ट्रिक डिव्हाइस तुमच्या घरात जे आहे ते तुम्हाला चालू किंवा बंद करायचं असेल ऑन किंवा ऑफ करायचा असेल तर तुम्ही काय करता त्याचा स्विच प्रेस करता शेजारच्या पिक्चरमध्ये दाखवलंय आपल्या घरातही असतो त्यामुळे हे तुम्हाला कॉमन डिव्हाइस असल्यामुळे हे माहिती आहे अ स्विच इज अ डिव्हाइस दॅट इज यूज टू ओपन ऑर क्लोज अँड इलेक्ट्रिक सर्किट स्विच कशासाठी वापरला जातो जर जे सर्किट जे आहे ते आपल्याला ओपन करायचं आहे का क्लोज करायचं आहे ह्याच्यासाठी हा स्विच आपण वापरत असतो ज्यावेळी तो स्विच आपण ऑफ करतो त्यावेळी सर्किट ओपन होतं त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होत नाही आणि ज्यावेळी तो स्विच ऑन करतो त्यावेळेस त्यावेळी सर्किट क्लोज होतं आणि त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होऊन ते डिव्हाइस वर्क करायला लागतं खालच्या शेजारच्या टायग्राममध्ये दाखवलं आहे बघा एक ओपन सर्किट म्हणून दाखवलं त्याच्यातला जो स्विच आहे तो वरती घेतलेला आहे त्याचा कॉन्टॅक्ट नाही झालेला आणि त्यामुळं तो बल्ब ग्लो झालेला नाहीये फ्लो होत नाहीये त्याच्या शेजारी जे क्लोज सर्किट दाखवलंय त्याच्यामधला जो स्विच आहे तो ती पट्टी खाली दाबलेली आहे ते दोन्ही पॉइंटला टच झालेली आहे म्हणजे ते सर्किट क्लोज झालेलं आहे त्यामुळे त्याच्यातनं इलेक्ट्रिक करंट पास होतोय आणि तो बल्ब ग्लो झालेला तुम्हाला दिसून येतोय वेन वी टर्न ऑफ द स्विच द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट स्टॉप ज्यावेळी आपण स्विच टर्न ऑफ करतो त्यावेळी काय होतं त्यातनं जाणारं इलेक्ट्रिक करंट स्टॉप होतो कारण ते सर्किट ओपन होतं किंवा ब्रेक होतं वेन वी टर्न ऑन द स्विच द फ्लो ऑफ इलेक्ट्रिक करंट स्टार्ट ज्यावेळी तो स्विच आपण ऑन करतो त्यावेळी काय होतो त्या एकमेकांच्या कॉन्टॅक्ट होतात सर्किट कम्प्लीट होतं आणि त्याच्यातनं इलेक्ट्रिक करंट फ्लो व्हायला सुरुवात होते खाली तिथं दाखवलेलं आहे बघा बॅटरी आहे त्याला वा वायर्स कनेक्ट केले आहेत एका ठिकाणी स्विच जोडलाय आणि खाली बल्ब जोडलाय तो स्विच ऑन पोझिशनवर आहे तो तो करंट फुल पास होतोय आणि इलेक्ट्रिक बल्ब ग्लो होताना तुम्हाला तिथं दिसून येतोय अ बल्ब व्हेन अ पाथ इज प्रोव्हायडेड फॉर द इलेक्ट्रिक करंट टू फ्लो फ्रॉम द पॉझिटिव्ह टर्मिनल टू द निगेटिव्ह टर्मिनल ऑफ असेल बल्ब ग्लो केव्हा होतो ज्यावेळी पॉझिटिव्ह टर्मिनलपासून करंट सुरुवात होते निघतो बाहेर पूर्ण सगळीकडनं फिरून पुन्हा त्या सेलच्या निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत ज्यावेळी येतो त्यावेळीच ते पा पाथ कम्प्लीट होतो इलेक्ट्रिक सर्किटचा आणि तो बल्ब ग्लो होतो द कम्प्लीट पाथ थ्रू विच अँड इलेक्ट्रिक करंट फ्लोज इज कॉल्ड द इलेक्ट्रिक सर्किट हा जो पाथ आहे कुठनं बॅटरीच्या पॉझिटिव्ह टर्मिनलपासून इलेक्ट्रिक करंट निघाला स्विचमधनं पास झाला बल्बमधनं पास झाला आणि पुन्हा तो बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत आला हा जो कम्प्लीट पाथ आहे ह्यालाच आपण काय म्हणत असतो इलेक्ट्रिक सर्किट असं म्हणत असतो म्हणजे वरती जी डायग्रॅम शेजारी जरी दाखवलेली आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला जे दाखवलेलं आहे दॅट इज नथिंग बट ॲन इलेक्ट्रिक सर्किट आता हे थोडंसं डिटेलमध्ये आपण बघूया हे इलेक्ट्रिक सर्किट जे आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे कॉम्पोनंट्स आपल्याला बघायला मिळतात हेचे कॉम्पोनंट्स कुठले कुठले आहेत कॉम्पोनंट्स ऑफ इलेक्ट्रिक सर्किट अ सोर्स ऑफ इलेक्ट्रिक करंट सगळ्यात महत्वाचं काय इलेक्ट्रिक करंटचं तुम्हाला सोर्स त्याच्यात असलं पाहिजे त्याशिवाय इलेक्ट्रिक करंट तुम्हाला मिळणारच नाही इलेक्ट्रिक सेल ऑर बॅटरी इज यूज्ड ॲज अ सोर्स ऑफ इलेक्ट्रिक करंट सेकंड थिंग काय आहे कनेक्टिंग वायर्स त्या वायर्स तुम्हाला म्हणजे डिव्हाइसला डिव्हाइसवरनं पुन्हा बॅटरीच्या टर्मिनलला वायर्स कनेक्ट करायला लागतात त्याच्यानंतर एक इलेक्ट्रिक बल्ब त्याच्यामध्ये असला पाहिजे काहीतरी डिव्हाइस असलं पाहिजे की विच विल यूज दॅट इलेक्ट्रिक करंट और इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटी आणि दुसरी गोष्ट तो ऑन ऑफ करण्यासाठी त्याच्यामध्ये स्विच एक असायला पाहिजे म्हणजे हे चार कॉम्पोनंट आपल्याला इलेक्ट्रिक सर्किटमध्ये इम्पॉर्टंट असतात शेजारच्या डायग्राममध्ये तुम्हाला एक सिंपल इलेक्ट्रिक सर्किट दाखवलं आहे त्याच्यात बॅटरी आहे बॅटरीपासनं एक वायर निघालेली आहे किंवा तो कंडक्ट कनेक्टिंग वायर आहे ती स्विचला गेलेली आहे स्विचपासनं ती वायर पुन्हा बल्बपर्यंत गेलेली आहे बल्बपासून ती वायर पुन्हा काय केलेली आहे बॅटरीच्या निगेटिव्ह टर्मिनलला आपण कनेक्ट केलेली आहे तर अशा प्रकारे हे डिव्हायसेस किंवा हे कॉम्पोनंट्स वापरून आपण इलेक्ट्रिक सर्किट हे तयार करू शकतो आता हे जे इलेक्ट्रिक सर्किट आहेत ह्याच्यामध्ये दोन टाईप्स आहेत types of electric circuit there are two types of electric circuit uh, a open electric circuit here the electrical point of contact is broken as the switch is open means turn off so the current does not flow हाय ए ओपन इलेक्ट्रिक सर्किट म्हणजे काय तर इथं जर तुम्ही शेजाच्या डायग्रॅममध्ये बघितलं तर त्या खाली जो स्विच आहे तो काय केलेला आहे त्याची पट्टी वर उचललेली आहे म्हणजेच दोन्हीमध्ये कॉन्टॅक्ट नाही झालेला तिथं ते इलेक्ट्रिक सर्किट काय झालेलं आहे ब्रेक झालेलं आहे त्यामुळं ते त्याच्यातनं करंट फ्लो होत नाही दॅट इज वाय इट इज कॉल्ड ओपन इलेक्ट्रिक सर्किट ओपन इलेक्ट्रिक सर्किटमधनं करंट फ्लो होत नाही त्याची शेजारी स्किमॅटिक डायग्रॅम दाखवलेली आहे त्याच्यामध्ये सुद्धा तो स्विच जो आहे तो तुम्हाला असा डिस्कनेक्ट झालेला दिसून येईल आणि बी टाईप कुठला त्याच्यातला क्लोज्ड इलेक्ट्रिक सर्किट हिअर द स्विच इज क्लोज टर्न ऑन करंट फ्लोज फ्रॉम द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द सेल टू इट्स निगेटिव्ह टर्मिनल शेजारच्या डायग्राममध्ये दिसत आहे बघा आता तो स्विचची जी पट्टी आहे ती त्या दोन्ही टोकांना टच केलेली आहे त्यामुळे काय झालेलं आहे तो पाथ त्याचा कंप्लीट झालेला आहे त्याच्यातनं पॉझिटिव्ह टर्मिनल टू निगेटिव्ह टर्मिनल करंट फ्लो होतोय आणि तो बल्ब ग्लो झालेला आहे त्याची डायग्राम डायग्रामसुद्धा शेजारी दाखवलेली आहे त्या केसमध्ये तुम्ही जर बघितलं तर खालच्या बाजूला बल्बचा जो स्विच दिसतोय त्याचे दोन्हीही एंड त्या वायरला टच झालेले तुम्हाला दिसतील म्हणजे दोन टाईपची आपण इलेक्ट्रिक सर्किट बघितली एक ओपन इलेक्ट्रिक सर्किट विच डज नॉट फ्लो इलेक्ट्रिसिटी आणि एक क्लोज इलेक्ट्रिसिटी क्लोज इलेक्ट्रिक सर्किट विच फ्लोज द इलेक्ट्रिसिटी हे दोन पार्ट महत्वाचे आहेत हे थे, लक्षात ठेवा आता पुढचा पार्ट आपण बघणार आहोत इलेक्ट्रिक कंडक्टर्स अँड इन्शुलेटर्स इफ यू यूज डिफरंट मटेरियल्स एज कंडक्टर्स इन इलेक्ट्रिक सर्किट ॲज शोन इन फॉलोइंग फिगर सम मटेरियल्स अलाउज इलेक्ट्रिसिटी टू पास थ्रू देम अँड सम डू नॉट खाली तुम्हाला काही एक्सपिरिमेंटचे डायग्राम्स दाखवलेले आहेत बघा त्याच्यात ती बॅटरी आहे त्याला कंडक्टर वायर्स जोडून त्या बल्बला जोडलेली आहे आणि मध्ये काहीतरी वेगळ्या मटेरियलचं काहीतरी एक ऑब्जेक्ट तिथं जोडलेला आहे तर काही ठिकाणी तो बल्ब ग्लो झालेला तुम्हाला दिसेल काही ठिकाणी तो बल्ब ग्लो झालेला दिसत नाही ह्याचा अर्थ काय जिथं बल्ब ग्लो झालेला दिसत नाही त्याच्यामध्ये त्या ऑब्जेक्टमधनं इलेक्ट्रिसिटी पास होत नाहीये आणि जिथं तो बल्ब ग्लो झालेला दिसतोय तिथं मात्र त्या ऑब्जेक्टमधनं पास झालं इलेक्ट्रिसिटी पास होते आणि त्यामुळे तो बल्ब काय होतोय ग्लो झालेला आपल्याला दिसून येतोय सम मटेरियल्स लाईक मेटल्स अलाउज इलेक्ट्रिसिटी टू पास थ्रू देम काही मटेरियल्स म्हणजे मेटल्स जी आहेत ती काय करत असतात आपल्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होऊन देतात सम मटेरियल्स लाईक रबर वुड डज नॉट अलाव इलेक्ट्रिसिटी टू पास थ्रू देम काही मटेरियल रबर असतं वूड आहे प्लॅस्टिक आहे क्लॉथ आहे हे मात्र काय करतात आपल्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होऊन देत नाहीत ह्याच्यावरूनच इलेक्ट इलेक्ट ह्या ऑब्जेक्ट जे आहेत आपले मटेरियल जे आहेत त्याचे दोन पार्ट पडतात पहिला पार्ट आहे दॅट इज इलेक्ट्रिक कंडक्टर्स इलेक्ट्रिक वायर्स युज्ड टू मेक इलेक्ट्रिकल कनेक्शन्स आपण मग अशी सगळ्या डायग्रॅम बघितल्या किंवा जे एक्सपेरिमेंट बघितले त्याच्यात आपण काही वायर्स वापरल्या होत्या त्या बॅटरी आणि ह्याची कनेक्शन्स करण्यासाठी कॉपर ॲल्युमिनियम इज यूज्ड टू मेक इलेक्ट्रिक वायर्स कॉपर किंवा ॲल्युमिनियमसारखी जी मेटल्स आहेत त्याच्यापासून ह्या इलेक्ट्रिक वायर्स तयार केलेल्या असतात तुम्ही सुद्धा तुमच्या घरात बघितलेलं असेल शेजारी जसं जे डायग्राममध्ये दाखवलेत तशी वायर असते आणि आपल्या बाजूला त्याला कॉपरच्या वायर्स असतात मटेरियल्स दॅट अलाउज द इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू दे आर कंडक्टर्स असं जे मटेरियल आहे ज्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी पास होते तर त्याला काय म्हणलं जातं कंडक्टर्स मगाच्या डायग्रॅम जर तुम्ही बघितल्या तर त्याच्यात मेटल की आणि मेटल पिन जिथं जोडलेली होती त्याच्यातनं इलेक्ट्रिक करंट पास होऊन ते बल्ब ग्लो झालेले तुम्हाला दिसत होते इथं खालच्या डायग्रॅममध्ये जर तुम्ही शेजारी बघितलं तर त्या वायर्स त्याला जोडलेल्या आहेत आणि त्याच्यातनं तो करंट फ्लो होतो त्या वायर्स कशाच्या आहेत कंडक्टर मटेरियल्सच्या त्या वायर्स असतात आणि त्यामुळं त्याच्यातनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होऊन ते सर्किट कंप्लीट व्हायला मदत होते दुसरा ह्याच्यातला पार्ट कुठला तर ऑल मेटल्स सॉल्ट सोल्युशन्स इम्प्युअर वॉटर आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी गुड कंडक्टर्स कोण कोण आहेत सगळ्या प्रकारची मेटल्स सॉल्ट सोल्युशन म्हणजे आपलं सा साधं टेबल सॉल्ट जर पाण्यामध्ये तुम्ही मिक्स केलं तर अशी सॉल्ट सोल्युशन इम्प्युअर वॉटर म्हणजे ज्याच्यामध्ये इम्प्युरिटी आहेत त्याच्यामध्ये काही सॉल्ट्स डिझॉल्व्ह झालेले आहेत अशा काही गोष्टी ज्या आहेत ह्या ग इलेक्ट्रिसिटीच्या गुड कंडक्टर्स असतात ग्रॅफाईट डज नॉट हॅव द प्रॉपर्टी ऑफ मेटल यट इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ग्रॅफाईट हा जो सबस्टन्स आहे हा ॲक्च्युली मेटल नाही आहे त्याच्यामध्ये मेटलची कुठलीही प्रॉपर्टी नाही पण तरीसुद्धा त्याच्यातनं इलेक्ट्रिसिटी चांगल्या प्रकारे पास होऊ शकते इट इज अ गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी खाली तुम्हाला एक पिक्चर दाखवलं आहे बघा त्याच्यामध्ये तुम्हाला कंडक्टर्सची वेगवेगळी चित्र दाखवली आहेत कॉपर ॲल्युमिनियम स्टील एनी मेटल आणि शेजारी त्या इलेक्ट्रिक सर्किटमध्ये मध्ये पेन्सिल जोडली आणि तरीसुद्धा तो बल्ब ग्लो झालेला आहे आपल्या पेन्सिलमधले जे लीड असतं ते ग्रॅफाईट असतं आणि इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी त्याच्यानंतर आपण बघणार आहोत इलेक्ट्रिकल इन्शुलेटर्स म्हणजे काय द मटेरियल्स दॅट डू नॉट अलाऊ अॅन इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू देम आर इन्शुलेटर्स अशी काही मटेरियल्स मगाच्या आजच्या एक्सपिरिमेंटमधले जर डायग्राम तुम्ही मागं जाऊन बघितल्या तर त्याच्यात एका ठिकाणी रबर बँड जोडलेला आहे मध्ये आणि एका ठिकाणी प्लॅस्टिकचं पेन जोडलेलं आहे पण त्या केसमध्ये लाईट बल्ब ग्लो झालेला नाही आहे म्हणजे काय हे दोन सबस्टन्सीस आहेत ते आपल्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास करून देत नाही आणि अशी जे मटेरियल असतात की जे आपल्या थ्रू इलेक्ट्रिसिटी पास करून देत नाहीत त्यांना म्हटलं जातं इन्शुलेटर्स वूड कॉटन प्लॅस्टिक रबर डिस्टील वॉटर ग्लास आर सम इन्शुलेटर्स हे जे काही सबस्टन्सेस आहेत खाली डायग्राम पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत आहेत बघा प्लॅस्टिक आहे रबर आहे ग्लास आहे क्लॉथ आहे वूड आहे हे सगळे काय आहेत इन्शुलेटर्स आहेत दे आर बॅड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी ऑर दे डू नॉट अलाव अन इलेक्ट्रिक करंट टू पास थ्रू देम आता हे जे इलेक्ट्रिकल कंडक्टर्स अँड इन्सुलेटरचा आपण कुठेही उपयोग करून घेतो इलेक्ट्रिक वायर्स आर देअर फोर मेड ऑफ मेटल्स सच एज कॉपर अँड आर कोटेड विथ रबर ऑर प्लॅस्टिक टू प्रोटेक्ट अस फ्रॉम गेटिंग इलेक्ट्रिक शॉप शेजारी जी, जी तुम्हाला डायग्रॅम दिसते किंवा पिक्चर जे दिसतंय त्याच्यामध्ये बघा सेंटरला ते कॉपरची वायर आहे इटॅक्स ॲज अ कंडक्टर पण ती कॉपरची वायर जर ओपन राहिली नाही जर त्याला कोणाचा टच झाला तर शॉक बसू शकतो मग तो, तो फ्लो थांबवण्यासाठी काय केलेलं असतं त्या कॉपर वायरवरती नॉन कंडक्टर किंवा इन्स्युलेटरचं कव्हर ठेवलेलं असतं रबर किंवा प्लॅस्टिकचं कव्हर असतं हे तुम्ही वायर्स तुमच्या घरात सुद्धा बघू शकता आणि त्याच्यामुळं काय होतं आपल्याला त्या इन्शुलेटरमधनं इलेक्ट्रिक करंट फ्लो होत नाही त्यामुळे आपल्याला शॉक बसत नाही आणि आपलं शॉकपासनं प्रोटेक्शन होतं तर अशा प्रकारे आपण कंडक्टर्स आणि इन्शुलेटर्स इलेक्ट्रिकल आपल्या घरामध्ये सगळीकडे वापरत असतो आता हे सगळं झालं इलेक्ट्रिक सर्किट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय त्याच्यामधले कॉम्पोनंट्स कुठले कुठले असतात कंडक्टर्स म्हणजे काय इन्स्युलेटर्स म्हणजे काय ही आपण इन्फॉर्मेशन घेतली आता सगळ्यात आत महत्त्वाचं ज्यावेळी इलेक्ट्रिकल गॅजेट्स आपण हँडल करत असतो से त्यावेळी सेफ्टी प्रिकॉशन्स आपण काय काय घेतल्या पाहिजे हँडिंग इलेक्ट्रिसिटी कॅन बी व्हेरी डेंजरस इफ यू डू नॉट टेक सेफ्टी प्रिकॉशन्स तुम्ही काही जणांना शॉक बसलेला पण असेल किंवा हा जो शॉक असतो इलेक्ट्रिसिटीचा शॉक म्हणजे काय आपल्या बॉडीतने इलेक्ट्रिसिटी पास होणे त्याला आपण इलेक्ट्रिक शॉक असं म्हणतो आणि हा डेंजरस असतो काही वेळेला ह्याच्यातनं डेथसुद्धा होऊ शकते आपण बऱ्याचशा न्यूज पण ऐकतो अवर बॉडी इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आपली बॉडी ही आहे ही इलेक्ट्रिसिटीची व्हेरी गुड कंडक्टर आहे अँड कॅन गेट इलेक्ट्रिक शॉक इफ वी आर नॉट केअरफुल वाईल हँडलिंग इलेक्ट्रिकल ॲप्लायन्सेस आणि त्यामुळं इलेक्ट्रिक ॲप्लायन्सेस किंवा इलेक्ट्रिकलचं कुठलंही काम करताना आपण जर प्रॉपर केअर घेतली नाही आणि आपला जर त्या कंडक्टरला टच झाला तर आपल्या बॉडीतनं इलेक्ट्रिसिटी फ्लो होते आणि आपल्याला शॉक बसतो विच इज व्हेरी व्हेरी डेंजरस अ डेंजर साईन इज डिस्प्लेड ऑन इलेक्ट्रिकल पोल्स अँड ट्रान्सफॉर्मर्स टू प्रिवेंट इलेक्ट्रिक शॉक बघा जिथं जिथं तुम्ही रस्त्याने जाताना बघता इलेक्ट्रिक पोल्स उभे केलेले असतात ट्रान्सफॉर्मर्स लावलेले असतात काही काही इलेक्ट्रिक मोठे मोठे स्विच बॉक्स असतात त्याच्यावरती तुम्हाला खाली जसं पिक्चर दाखवलं आहे त्याच्यातलं कुठलं तरी एक साईन दिसेल आणि एव्हरी साईन इंडिकेट्स डेंजर ऑफ हँडलिंग इलेक्ट्रिसिटी किंवा टू प्रिव्हेंट इलेक्ट्रिक शॉक ही त्याच्यावरती डेंजर साईन लावलेली असतात की जेणेकरून ती साईन बघितली तर तुम्हाला कळतं की बाबा इथे आपण टच करायचं नाहीये आता काही इम्पॉर्टंट ट्रीप टिप्स आपण घेणार आहोत टू प्रिवेंट इलेक्ट्रिक शॉक नेवर टच ऑर रिपेअर एनी इलेक्ट्रिक स्विच ऑर प्लग्स विथ वेट हँड्स आपलं हात जर ओले असतील किंवा बॉडी जर आपली वेट असेल तर कुठल्याही इलेक्ट्रिक स्विचला हात लावायचा नाही किंवा रिपेअर करण्यासाठी ते ओपन करायचं नाही कारण का वॉटर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी ॲज वेल एज अवर बॉडी इज ऑल्सो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी त्यामुळं शॉक बसण्याचा धोका इथं जास्त असतो दुसरी टीप काय आहे डू नॉट पुट युअर फिंगर इन अ प्लग सॉकेट इस्पेशली वेन इट इज ऑन जर एखादं प्लग सॉकेट ऑन असेल तर त्याच्यामध्ये आत बोट कधीही घालायचं नाही कारण बोट घातल्यानंतर तुम्हाला शॉक नॅचरली बसणारच आहे ऑलवेज यूज रबर ग्लोव्ज ऑर विअर रबर फुटवेअर वाईल हँडलिंग इलेक्ट्रिक सर्किट्स जर तुम्ही इलेक्ट्रिक सर्किटचं काम करत असाल इलेक्ट्रिकचं काही अप्लायन्स दुरुस्त करत असाल तर नेहमी रबर ग्लोव्ज वापरले पाहिजेत रबर ग्लोव्ज वापरल्यामुळे काय होतं जरी त्या कंडक्टरला आपला टच झाला तरी मध्ये रबर असल्यामुळं विच इज अ गुड इन्शुलेटर तो इलेक्ट्रिक करंट आपल्या बॉडीमध्ये पास होत नाही आणि आपलं शॉकपासनं आपण आपली बॉडी प्रिव्हेंट करू शकतो डिस्कनेक्ट द पावर सोर्स व्हेन एवर रिपेरिंग ऑर हँडलिंग एनी इलेक्ट्रिकल डिवाईस कुठेही इलेक्ट्रिकल डिव्हाइस दुरुस्त करायचा असेल किंवा हँडल करायचं असेल तर पहिल्यांदी काय करायचं तर त्याचा पॉवर सोर्स आहे तो डिस्कनेक्ट करायचा तो स्विच ऑफ करायचा आणि त्याची पिन जी असेल ती तिथनं काढून बाजूला ठेवायची खालच्या पिक्चरमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे बघा डू नॉट स्टिक अ मेटल ऑब्जेक्ट इन एनी इलेक्ट्रिक अप्लायन्सेस कुठलेही इलेक्ट्रिक अप्लायन्स असेल तर त्याच्या दोघाच मेटल ऑब्जेक्ट चांचा घातलाय सुरी घातली आहे किंवा स्टीलचं पेन आत घातलंय हे करायचं नाही कारण ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड दे कॅन गिव्ह यू अॅन इलेक्ट्रिक शॉप त्याच्यानंतर डू नॉट टेक आउट द वायर वेन द स्विच इज ऑन ज्यावेळी स्विच ऑन असेल त्यावेळी कधीही ती वायर तो प्लग त्या सॉकेटमधनं बाहेर काढायचं नाही कारण काढत असताना जर टर्मिनलला तुमचा टच झाला थोडा जरी तरी तुम्हाला शॉक बसू शकतो किंवा काढत असताना तिथं इलेक्ट्रिक स्पार्किंग होऊन फायर कॅच होण्याची शक्यता दाट असते इफ यू नोटीस अ स्पार्क इन अ स्विच पुट इट ऑफ इमिजिएटली विथ द हेल्प ऑफ अ वुडन स्टिक आता तुमच्या घरामध्ये समजा एखाद्या ठिकाणी तुम्हाला त्या बटनामध्ये स्पार्क होताना दिसला तर कधीही बोटाने जाऊन ते बटन बंद करायचं नाही तो स्पार्क होत असतो कारण तिथनं इलेक्ट्रिक करंट लीक झालेला असतो अशावेळी काय करायचं कुठलाही इन्शुलेटर प्लॅस्टिक रॉड असेल वुडन स्टिक असेल त्यांनी काय करायचं लांबनच तो इलेक्ट्रिक स्विच बंद करून टाकायचा जेणेकरून त्याचा पुढचं होणारे हॅजार टळतील आणि इन्शुलेटर तुम्ही वापरल्यामुळे तुम्हालाही त्याचा शॉक बसणार नाही सगळ्यात इम्पॉर्टंट काय In case of a fire in electric wires, never use water to extinguish it as water is a good conductor of electricity. जर कुठंही इलेक्ट्रिसिटी इलेक्ट्रिक, इलेक्ट्रिक वायरला आग लागलेली असेल किंवा इलेक्ट्रिसिटीमुळे आग लागलेली असेल स्पार्किंगमुळे आग लागलेली असेल तर ती आग विजवण्यासाठी कधीही पाणी वापरायचं नाही बिकॉज वॉटर इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी त्यामुळं आणखीन इतर ठिकाणी इलेक्ट्रिसिटी पसरून आणखीन आग वाढण्याचा धोका असतो किंवा त्या व्यक्तीला किंवा तुम्हाला शॉक बसण्याचा धोका असतो इनस्टेड यूज अ ड्राय सँड टू एक्स्टिंग द फायर त्याच्याऐवजी जी, जी कोरडी वाळू असते ड्राय सँड असते ती जर त्या फायरवरती टाकली तर ड्रा ड्राय सँड इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी अँड ऑल्सो इट एक्स्टिंगविशेज द फायर त्यामुळं अशा केसमध्ये ड्राय सँड आपण फायर एक्स्टिंग्विश करण्यासाठी आग विझवण्यासाठी वापरू शकतो पाणी कधीही वापरायचं नाही किंवा जे कार्बनचे फायर एक्स्टिंग्विशर असतात सिलेंडर्स असतात ते सुद्धा आपण तिथं यूज करू शकतो सो धिस इज ऑल अबाउट सेफ्टी प्रिकॉशन्स वाईल हँडलिंग इलेक्ट्रिसिटी काही इम्पॉर्टंट टिप्स आपण ह्याच्यामध्ये बघितलेले आहेत सो हिअर इट्स दिस चॅप्टर इलेक्ट्रिसिटी अँड सर्किट्स आता ह्या चॅप्टरमध्ये आपण काय काय बघितलं पहिल्यांदा सगळ्यात बघितलं डिस्कवरी ऑफ इलेक्ट्रिसिटी कशी झाली मग इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय सोर्सेस ऑफ इलेक्ट्रिक करंट कुठले कुठले आहेत त्याच्यातलं इलेक्ट्रिक सेल आपण बघितला त्याच्यातले द ड्राय सेल प्रायमरी सेल म्हणजे काय सेकंडरी सेल म्हणजे काय त्याच्यानंतर ड्राय सेलचं आपण स्ट्रक्चर बघितलं इलेक्ट्रिक बल्ब म्हणजे काय त्याचं स्ट्रक्चर बघितलं हाऊ इलेक्ट्रिसिटी फ्लो थ्रू बल्ब बल्बमध्ये इलेक्ट्रिसिटी फ्लो कशी होते हे आपण बघितलं इलेक्ट्रिक टॉर्च आणि त्याचं वर्किंग आपण बघितलं इलेक्ट्रिक स्विच काय आहे त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे तो का वापरायचा हे आपण बघितलं नंतर इलेक्ट्रिसिटीचे काही कॉम्पोनंट्स आपण स्टडी केले इलेक्ट्रिसिटीचे दोन टाईप्स ओपन आणि क्लोज सर्किट हे आपण बघितले इलेक्ट्रिक कंडक्टर्स आणि इन्सुलेटर म्हणजे काय ते बघितलं आणि सगळ्यात फायनली आपण सेफ्टी प्रिकॉशन्स काय काय घ्यायच्या हे आपण बघितलं आता हा व्हिडिओ त्याचं वर्कशीट क्वीज पी पी टी हे सगळं आपल्या ॲपवरती आणि वेब पोर्टलवरती लोड केलेलं आहे हे, हे व्यवस्थित स्टडी करा कारण पुढच्या वर्षीसुद्धा ह्याच्यावर बेस्ड तुम्हाला इलेक्ट्रिसिटीचे आणखीन ॲडव्हान्स्ड नॉलेज तुम्हाला घ्यायचं आहे किंवा स्टडीला आहे त्यामुळं हा चॅप्टर नीट स्टडी करा ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित प्रिपेअर करा आणि क्वीज आणि वर्कशीट सॉल्व करा सो फ्रेंड्स हिअर इन्ज द चॅप्टर इलेक्ट्रिसिटी and circuits. Thank you.